36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. कळवण तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून दमदार तसेच संततधार पाऊस सुरू आहे. पुनद अर्जुन सागर आणि गिरणा धरण क्षेत्रातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे पुनद अर्थात अर्जुन सागर या धरणातून सकाळी 6 वाजेच्या सुमारास 4,345 तर तालुक्यातील चनकापूर येथील गिरणा धरणातून 8 ते 10,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील परिसरात असाच पाण्याचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. या विसर्गामुळे धरण परिसरातील नदी आणि नाले पूरसदृश्यासारखे दुथडी भरून वाहत आहेत. पुनद धरण परिचलन सूचीनुसार आणि धरणातील पाणीसाठ्यामध्ये पावसामुळे झपाट्याने होणारी वाढ पाहता पुढील कालावधीमध्ये धरणातील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाऊ शकतो. यामुळे पुनद आणि गिरणा नदीकाठच्या नागरिकांना पशुधन तसेच शेती उपयोगी वस्तू शेती मोटार पंप सुरक्षित स्थळे हलवावी असं आवाहन प्रशासनामार्फत कळवणचे प्रांत अधिकारी पुलकित सिंह कळवण तहसीलचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. यावेळी पुनद नदीला मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पिंपळा ते चिंचपाडा या फरशी पुलावरून तसेच देसराणे ते गणोरा या फरशी पुलावरून पाणी जात असल्यामुळे शेजारील गावांचा संपर्क तुटला आहे तर काही लोक जीवघेणा प्रवास करत असतात. पिंपळा ते चिंचपाडा या फरशी पुलावर कुठल्याही प्रकारचे फरशी पुलावर दोन्ही बाजूंना संरक्षण म्हणून कठाडे किंवा रिफ्लेक्टर किंवा जागोजागी खांब उभे करण्यात आले नाही आहेत. यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. वाहनधारकांना रात्री अपरात्री वाहन चालवताना नदीच्या समांतर असणाऱ्या पाण्यामुळे पाणी आहे की पूल येणे अवघड होत असते आणि यामुळे संबंधित ठिकाणी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असून दुर्घटना घडण्या अगोदरच प्रशासनाला जाग येईल काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण.